तर आज आपण विज्ञान भाग 2 मधला जे काही 6वा प्रकरण आहे प्राणी चोरीकरण त्यामध्ये असणार जो काय प्राणी संघ आहे अर्धसंकृष्ट जो प्राणी संघ या संघाचे आपण लक्षणे बघणार आहे तर याच्यामध्ये जे काही प्राणी जे काय असतात त्या प्राण्यांच्या शरीराचे 3 भाग पडतात शुंड गळपट्टी आणि प्रकंड अशा 3 भागामध्ये त्या प्राण्यांच्या शरीराचं काय होतं वर्गीकरण होतं किंवा विभाजन होतं नंतर पुढचा जो काय आपला याच्यामध्ये असणार जे काही लक्षण आहे त्याच्यामध्ये शरीराचे जे काही शुंड जे काय असतात त्या शुंडामध्येच फक्त काय आढळतं पृष्ठभाग आढळतात म्हणून या प्राण्यांना काय म्हणतात अर्धसंपृष्ठभाग प्राणी असे म्हणतात नंतर पुढचं जे काही लक्षण आहे त्या लक्षणामध्ये साधारणपणे या प्राण्यांना अनकॉनकुमी असे म्हणतात तर या प्रकारचे लक्षण त्याच्यामध्ये आपल्याला आढळतात नंतर पुढचं जे काही लक्षण आहे त्याच्यामध्ये ही जी काय प्राणी साधारणपणे सर्व जे काही प्राणी ही सागरी निवासी असून समुद्रामध्ये असणारी जी काही वाळू आहे त्या वाळूमध्ये हे काय करतात बिळं करून राहतात नंतर पुढचं जे काही लक्षण आहे ते लक्षण म्हणजे तर ही जी काय प्राणी या श्वसनासाठी त्यांच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा अनेक कल्लयविदारे त्याच्यामध्ये आपल्याला आढळतात नंतर पुढचं जे काही लक्षण आहे ते लक्षणामध्ये ही जी काय प्राणी ही एकलिंगी किंवा उभयलिंगी पण असतात तर या प्राणीसंघाचं जे काही उदाहरण आहे ते उदाहरण म्हणजे काय सायक्लोग्लासिस आणि मेनानोग्लासिस तर आपल्याला याच्यामध्ये या आकृतीमध्ये तर शुंड नंतर गळपट्टी आणि प्रकंड तर हे जे काही शुंड जे काय असतं त्याच्यामध्येच फक्त आपल्याला काय आढळतं तर पृष्ठभाग आढळतात म्हणून या प्राण्यांना आपण काय म्हणतो अर्धसंपृष्ठभाग प्राणी असे म्हणतो नंतर पुढचा जो काय संघ आहे तो संघ म्हणजे काय संपृष्ठभाग प्राणी संघ तर साधारणपणे या प्राण्याचं जे काय या प्राणीसंघाचं जे काय ठळक जे काय वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कोणतं तर जे काय प्राण्याचं जे काय शरीर जे काय असतं त्या शरीरामध्ये आधार देणारं जे काय पृष्ठरज्जू त्याच्यामध्ये आपल्याला आढळतं या प्राणीसंघामध्ये असणारे जे काय प्राणी त्या सर्व प्राण्यांची जी काही संख्या आहे ही संख्या एकाच प्राणीसंघामध्ये काय केलेली समाविष्ट केलेली असून या प्राणीसंघाचं 3 उपसंघामध्ये काय केलेलं आहे विभाजन केलेलं आहे पुढचं जे काय लक्षण आहे याच्यामधले ती लक्षणं म्हणजे कोणते तर विकासाच्या कोणत्या आणि कोणत्या अवस्थेमध्ये पृष्ठरज्जू त्याच्यामध्ये आढळतात नंतर पुढचं जे काय लक्षण आहे ते लक्षण म्हणजे काय तर विकासाच्या कोणत्या आणि कोणत्या अवस्थेमध्ये ग्रसनी कल्लयविदारे त्याच्यामध्ये या प्राण्यांमध्ये आपल्याला आढळतात नंतर पुढचं जे काय लक्षण आहे ते लक्षणामध्ये तर प्राण्यांमध्ये चतुरज्जू एकच असतो आणि तो कुठं असतो बरं तर पृष्ठबाजूस आणि तर नळीसारखा पोकळ त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये रचना तिथं आढळून येते नंतर पुढचं जे काय लक्षण याच्यामधलं तर ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये जे काय हृदय ते हृदय आधार बाजूस असतं तर अशा प्रकारची ही जी काही लक्षणे आहे ही लक्षणे आपल्याला संपृष्ठ जो प्राणीसंघात असणारे जे काही प्राणी त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात.